तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीस नाशिक येथे होणाऱ्या 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटनाबाबत निवेदन देण्यात आलं। दिनांक 3 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यानच्या 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता जावेद अख्तर व गुलजार यांच्या नावाचा विचार करत असल्याचं कळले आहे। सदर व्यक्तींचे मराठी साहित्यात असे काही योगदान असल्याचं दिसून येत नाही। आपल्या मराठी साहित्याकरिता योगदान दिले अनेक दिग्गज व्यक्तिमत्व याकरिता योग्य ठरतील असे निदर्शनास आणणे गरजेचं वाटत आहे। तसेच थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या भूमीत माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव उद्घाटन स्वागत कमानीस देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे। कोणत्याही व्यक्ती सामंत्रित न करता मराठी साहित्य संमेलनास योग्य त्या व्यक्ती सामंत्रित करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याबाबत बाळासाहेब पाठक यांनी अधिक माहिती दिली। 3 ते 5 डिसेंबर रोजी नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। समस्त नाशिककरांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यिक संपूर्ण जगामध्ये नाशिकमध्ये येतील आणि अतिशय काम चांगलं चाललेलं असताना आम्हाला दोन गोष्टी अशा समजल्या किंवा कलाकार जावेद अख्तर आणि गुलजार यांच्या हस्ते त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहे। गुलजार आणि जावेद अख्तर हे कलाकार आहेत, त्यांचं क्षेत्र हे सिनेमा आहे आणि आज होणारे आहे पवित्र आणि पावन साहित्य, एकदम पवित्र क्षेत्र आहे, त्याच्यात कुठल्याही राजकारणाचा संबंध नाही। अशा ठिकाणी अनेक असे साहित्यिक आहेत या महाराष्ट्रात जगात की ज्यांनी आपलं उभं आयुष्य साहित्यासाठी वेचून काढलेलं आहे। तर जे साहित्य संमेलनच असेल तर त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला बोलूनच त्याचं उद्घाटन झालं पाहिजे असा आमचा अट्टा आहे। आणि ज्यांना कोणाला गुलजार आणि जावेद अख्तर यांच्या हाताने उद्घाटन करायची इच्छा असेल त्यांनी गुलजार आणि जावेद अख्तरला फायनल्स करावा आणि त्यांच्याकडनं सिनेमा करून घ्यावा। पण मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून ते चालणार नाही, याच्यामध्ये जाती धर्माचा प्रश्न नाही। पण इतक्या पवित्र कार्यामध्ये जो माणूस ज्या क्षेत्रातला आहे तिथंच त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे। आणि जर त्यांची नेमणूक झाली तर कदापि आमचा त्याला विरोधच असेल। आणि ही भूमी सावरकरांची आहे तर जे संमेलनाचं स्वागत कमाने त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्यावं अशी विनंती आम्ही आयोजकांना केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कायम आग्रही राहू। छत्रपती शिवाजी महाराज की जय। यावेळी तुषार कुलकर्णी, प्रतीक तिवारी, चेतन सेवक, राजेंद्र कुलकर्णी, दिनेश तिवारी, राहुल वाणी, संजय खाडे, सोनम टिपाले, शारदा पवार, विलास कुलकर्णी, दिलीप जोशी, भगवंत पाठक आदी उपस्थित होते। यांचे प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।